भाजपा तसंच काँग्रेस पक्षाने सोलापुरात धनगर समाजाला अध्यक्षपदाचा मान देऊन न्याय दिला, त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस देखील या समाजाला युवक अध्यक्षपदाचा मान देऊन न्याय देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला। शिवसेनेच्या आमदारांचं बंडाचं लोण शमतना शमत तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं। अजित पवार हे भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत सामील होऊन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री बनले। मात्र इकडे या बड्या भूकंपानंतरही जराही विचलित न होता ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरू करत राष्ट्रवादीची नव्यानं उभारणी करत नवीन पदाधिकारी निवडण्यावर भर देत तितक्याच आत्मविश्वासानं राष्ट्रवादीला नवी उभारी देण्याचा विशेष प्रयत्न सुरू केलाय। सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर शरद पवार यांचं नेहमीच प्रेम राहिलं असून एक हक्काचा आणि आपला जिल्हा म्हणून ते सोलापूरकडे पाहतात। नुकताच त्यांचा सोलापूर दौरा झाला, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। राष्ट्रवादीच्या बांधणीत निश्चितच सोलापूर शहर आणि जिल्ह्याकडून मोठ्या अपेक्षा असून विशेषतः युवकांची फळी मजबूत कशी करता येईल यासाठी ते बारीक लक्ष देत आहेत। दरम्यान सध्या सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेससाठी अक्षय वाकसे, नजीब शेख, सरफराज शेख, निशांत साळवे यांची नावं चर्चेत असून यापदी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। प्रत्येक जण आपापल्या परीनं यासाठी प्रयत्न करत आहे। ज्या पद्धतीनं सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदावर चेतन नरोटे तसंच शहर भाजप अध्यक्षपदावर नरेंद्र काळे यांना संधी देऊन या दोन्ही पक्षांनी धनगर समाजाला न्याय दिला, त्याप्रमाणे युवक अध्यक्षपदी अक्षय वाकसे यांना संधी देऊन राष्ट्रवादी देखील धनगर समाजाला न्याय देणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। वाकसे घराण्याचं सोलापूर शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठं योगदान राहिलं असून अरुणा वाकसे यांनी महापौर म्हणून काम करताना सर्वांना बरोबरीनं घेऊन जाण्याची भूमिका घेतली आणि आपल्याला मिळालेल्या संधीचं सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्न केला। दरम्यान अक्षय वाकसे यांच्या माध्यमातून युवा पिढी ही सोलापूरच्या समाजकारण तसंच राजकारणात उतरली असून युवकांशी दांडगा संपर्क आणि उच्च शिक्षित म्हणून ओळख असलेल्या अक्षय वाकसे यांनी युवकांचं मजबूत संघटन उभारण्यावर नेहमीच भर दिला आहे। नुकत्याच झालेल्या शरद पवार यांच्या दौऱ्यात ज्या पद्धतीनं त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करत शरद पवार यांचं सलगरवस्ती इथं जंगी स्वागत केलं ते सर्वांचंच लक्ष वेधून घेणारं ठरलं। अक्षय वाकसे हे उच्च शिक्षित असल्यानं आणि तसंच समाजकारणाबरोबरच राजकारण देखील त्यांनी जवळून पाहिलं असल्यानं त्यांचा युवकांशी मोठा संपर्क असल्यानं आणि अभ्यास तसंच दूरदृष्टी ठेवून काम करण्याची हातोटी असल्यानं त्यांना युवक अध्यक्षपदी संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस देखील धनगर समाजाला न्याय देणार का, याकडे वाकसे समर्थकांचं लक्ष लागून राहिलं आहे। यापूर्वी राष्ट्रवादीनं मुस्लिम समाजाला संधी देत न्याय दिला आहे, आता अक्षय वाकसे यांच्या माध्यमातून धनगर समाजाला न्याय देऊन शरद पवार सोलापूर शहर परिसरात युवक काँग्रेसची फळी अधिक मजबूत करतील असा विश्वासही कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे।